दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्मेच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र भावित म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी मदत आम्हामध्ये सदैव राहो आणि मिळालेल्या विश्वास लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने विश्रांती पावत. आमेन. आजची पवित्र मिसा खालील हेतूंसाठी समर्पित करण्यात येत आहे. स्वर्गवासी आसिस फेलुमिना डिसिल्वा, स्वर्गवासी ऑस्टिन आसिस मचाडो, संकटातून वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी स्वर्गवासी तिरेज व बार्थोल सेरेजो, रिओना डिसिल्वाच्या वाढदिवसानिमित्त आभार मानण्यासाठी, त्याचबरोबर स्वर्गवासी लीना एलायस परेरा यांच्या वर्षाची मिसा आणि आपल्या सर्वांच्या हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. सुंदरे गागा स्तुती गा, प्रभुरायाचे गुण गा. सुंदरे गागा स्तुती गा, प्रभुरायाचे गुण गा. प्रभु सामोरी हर्ष भरिया, भाव भरे त्या नमन करा. तो ईश्वर जनक आपुला, असा अंतरी भाव धरा. करात याचा हो सन्मान, प्रभुरायाचे गा गुण गा. सुंदरे गागा स्तुती गान, प्रभुरायाचे गा गुण गा. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचं प्रेम व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांबरोबर असो. प्रिय बंधू भगिनो, पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण सर्वजण लायक ठरावे म्हणून क्षणभर शांत राहून आपल्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल प्रभूची क्षमा मागूया व त्याच्या दयेची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ, तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वही गईने मी फार पापी केली आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत आणि संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. दया करा हो दया करा, प्रभु करुणा कर दया करा. दया करा हो दया करा, प्रभु करुणा कर दया करा. ख्रिस्त प्रभु जी दया करा, ख्रिस्त प्रभु जी दया करा हो दया करा.
प्रभु करुणा कर दया करा हो दया करा प्रभु करुणा कर दया करा। आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वरा सर्व समर्थ बापा, तू आमचे तारण करतोस व ख्रिस्ताबरोबर आम्हाला तुझी मुले बनवतोस। आम्हाकडे दयादृष्टीनं पहा, आम्हाला खरे स्वातंत्र्य बहाल कर आणि तू अभिवचन दिलेल्या स्वर्ग राज्याचे आम्हाला वरदान दे। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। पौलाचे करिंथीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रांतून घेतलेले वाचन। ज्ञान फुगवते, प्रीती उन्नती करते। कोणाला वाटत असेल की आपल्याला एखादी गोष्ट कळते, ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही। जर कोणी देवावर प्रीती करत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे। आता मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की जगात मूर्तीला खरे अस्तित्वच नाही आणि एकाखेरीज दुसरा देव नाही। कारण ज्यांना देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असले आणि जशी बरीच दैवते व आणि बरेच प्रभू आहेतच, तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे। त्याच्यापासून सर्व काही झाले आणि आपण त्याच्यासाठी आहोत। आपला एकच सर्व काही प्रभू येशू ख्रिस्त आहे। त्याच्याद्वारे सर्व काही झाले आणि आपण त्याच्याद्वारे आहोत। तथापि हे ज्ञान सर्वांच्या ठाई असते असे नाही, तर कित्येकांवर मूर्तीपूजेच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खातात। तेव्हा त्यांची सतसत विवेकबुद्धी दुर्बळ असल्यामुळे ती विटाळते। याप्रमाणे ज्यांच्यासाठी ख्रिस्त मरण पावला असा जो दुर्बळ सतसत विवेकबुद्धीला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता, म्हणून मांसांनामुळे माझ्या बंधूला अडखळण होत असेल तर मी आपल्या बंधूला अडखळवू नये, म्हणून मी मांस कधीच खाणार नाही। हा प्रभूचा शब्द आहे। प्रतिसाद स्तोत्र आपला प्रतिसाद असेल। हे देवा, मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने चालव। हे प्रभू, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस। माझे बसणे आणि माझे उठणे तू जाणतोस। तू दुरून माझे मनोगत समजतोस। तू माझे चालणे आणि माझे झोपणे बारकाईने पाहतोस। माझ्या साऱ्या वागणुकीची तुला ओळख आहे। प्रतिसाद, हे देवा, मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने चालव। तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस। भयप्रद आणि अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो। प्रतिसाद, हे देवा, मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने चालव। हे देवा, माझी झडती घे आणि माझे मन ओळखून घे। मला कसोटीला लावून माझे मनोगत जाणून घे। माझ्या थाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने चालव। प्रतिसाद, हे देवा, मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने चालव। हालेलुया, 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 हालेलुया। तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन। हालेलुया, 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 हालेलुया।
प्रभु तुम्हा बरोबर असो. ल्यूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्हा ऐकणाऱ्यांना मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भत्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्या पुढे दुसराही गाल कर, आणि जो तुझा अंगरखा हिरावून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नको. जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे, आणि जो तुझे काही हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नकोस. लोकांनी तुम्हाशी जसे वागावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. जे तुमच्यावर प्रीती करतात त्याच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात. जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय? पापी लोकही तसेच करतात. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यांना तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय? जितके दिले तितके परत मिळविण्याच्या आशेनं पापी लोकही पापी लोकांना उसने देतात. तुम्ही तर आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, त्याचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल, कारण तो कृतघ्न आणि दुर्जन यांच्यावरही उपकार करणार आहे. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुम्हाला क्षमा केली जाईल. द्या, म्हणजे तुम्हाला दिले जाईल. चांगले माप दाबून हालवून आणि शिंग भरून तुमच्या पदरी घालतील. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या या शुभवर्तमानामध्ये परमेश्वर त्याचा स्वभाव कसा आहे याविषयी आपल्याला सांगतो. प्रभू परमेश्वर हा दयाळू आहे आणि प्रेमळ आहे. परमेश्वराची व्याख्याच मुळी प्रेम आहे. आणि तो आपल्या सर्वांना, प्रभू येशू ख्रिस्ताठाई आपण सर्वजण त्याचे पुत्र आणि कन्या झालेलो आहोत, म्हणून तेच प्रेम आणि तीच दया परस्परामध्ये आपण इतरांना द्यावी अशी प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून आजच्या सुवार्थेमध्ये प्रभू येशू आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे की जे तुमच्यावरती प्रेम करतात त्यांच्यावरच तुम्ही प्रेम केलं तर त्यामध्ये मोठं ते काय करतात. किंवा परत मिळण्याच्या आशेनं जेव्हा आपण एखादं दान देतो तेव्हा त्या दानाला आपण उसनं घेणं असं म्हणतो, तर ते परत मिळणार आहे, मग त्याच्यामध्ये आपण काय एवढं मोठं करतो. सर्वप्रथम देण्याबद्दल गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण काय देऊ शकतो? आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, आपलं जीवनसुद्धा, ते सगळं परमेश्वराचं आहे. बऱ्याचदा आपण अशा आविर्भावामध्ये वागतो की मी कोणतरी मोठा आहे, हे सगळं जे आहे हे माझ्या अधिकारामध्ये आहे आणि मी वाटेल तसा वागेन, मी वाटेल ते निर्णय घेईन, आणि मला जो त्रास देईल किंवा माझ्या मार्गामध्ये जो येईल त्याला मी खड्याप्रमाणे बाजूला काढणार. बऱ्याचदा अनेकांचं जीवन हे यामध्ये असतं. आता ठीक आहे की तशा पद्धतीनं आपण जीवन जगलं तर हा माणूस आपल्याला सुखी दिसतो का? नाही.
त्याच्याबद्दल कोण सांगू शकेल का की हा माणूस दयाळू आहे किंवा प्रेमळ आहे? अजिबात नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये जो माणूस परमेश्वरानं दिलेला आहे त्याला दैवी स्वभाव धारण करण्यासाठी आज पाचारण करण्यात आलेलं आहे. म्हणून आपण पहिला विचार करायचा की मी माझं जीवन कसं जगत आहे, परमेश्वरानं जे प्रेम माझ्यावरती दाखवलेलं आहे मला जीवन देऊन, ज्या हव्या नाही त्या गोष्टी मला देऊन, तर हेच प्रेम मी इतर माझ्या बंधूला किंवा भगिनीपर्यंत कशा पद्धतीनं देत आहे. आता पुढे एक महत्त्वाचा मुद्दा प्रभू सांगत आहे की तुमच्या वैऱ्यावरती प्रीती करा. आपला जो वैरी आहे, जो आपल्या नेहमी विरोधात असतो, जो आपलं कधीच चांगलं पाहत नाही, त्याच्यावरती प्रेम करायला आपल्याला सांगितलेलं आहे. आणि प्रभू येशू तसं का सांगत आहे, त्यांनी स्वतःचं उदाहरण, त्याच्या जीवनाचं उदाहरण आहे की त्याला त्याचा छळ ज्यांनी केला त्याला त्यांनी आशीर्वाद दिला, आणि ज्यांनी त्याला ठार मारलं त्यांच्यासाठी त्याने क्रूसावरून प्रार्थना केली की बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना कळत नाही. आणि आपल्या मारेकऱ्यांना देखील क्षमा केली. आपल्या जीवनामध्ये एखादा आपला इतका वैरी असू शकतो का की जो आपल्याला प्रभूसारखं ठार मारेल? कदाचित तो क्षण येईल सुद्धा, आणि अनेक संतांच्या जीवनामध्ये तो आलेला आहे, परंतु त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी पूर्णपणे क्षमा केलेली आहे. आणि प्रभू काय म्हणतो की जेव्हा तुम्ही क्षमा करतात तेव्हा तुम्हाला परात्पराचे पुत्र व्हाल तुम्ही. आपण सर्वजण देवाचे पुत्र बनू किंवा देवाच्या कन्या बनू, आणि त्यासाठी हे आपल्याला करायला सांगितलेलं आहे. आणि एक महत्त्वाचा नियम आपल्याला आज प्रभू देत आहे आपल्या वागणुकीसाठी. आपल्या प्रत्येकाला इतरांकडून अपेक्षा असते की तिने असं वागलं पाहिजे, त्याने असं वागलं पाहिजे. प्रभू म्हणतो सर्वप्रथम तुम्ही तसे वागा, मग आपोआप दुसरे लोक तसे वागतील. जसं दुसऱ्यानं वागावं अशी तुझी इच्छा आहे, सर्वप्रथम तू तसा वाग. अतिशय महत्त्वाचा नियम आहे. परंतु जगातील जी जगराहटी आहे ती आपल्याला काय शिकवते, नेहमी आपण दुसऱ्यावरती बोट दाखवत असतो ती अशी, तो तसा, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, आणि आपण जग सुधारवण्याचा प्रयत्न करतो. इथे प्रभू काय सांगत आहे, तू प्रथम स्वतःला सुधारव, प्रथम स्वतःकडे बघ. हा त्याचा मोठा अर्थ आहे की स्वतःच आपला जो स्वभाव आहे, कॅरेक्टर आहे, ते आपण स्वतः सुधरू शकतो. बाहेरून कोणी आपल्याला सुधरवू शकत नाही. आणि जर आपण स्वतःला सुधरवू शकत नसतील तर आपण जग काय सुधारणार? कधीच नाही. म्हणून प्रभूने हे तत्व देऊन ठेवलेलं आहे की तुम्ही प्रथम तसे वागा, आणि ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हाला परत दिलं जाईल. ह्याचा अर्थ काय आहे? इथे राशनबद्दल सांगत नाही किंवा कोणत्या गोष्टीबद्दल सांगत नाही. ज्या प्रमाणात आपण इतरांवरती प्रेम करू त्या प्रमाणामध्येच ते प्रेम आपल्याकडे परत येत असतं. म्हणून प्रभूने हे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला की आपण सर्वप्रथम या गोष्टी करायला शिकलं पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीनं आपला स्वभाव गुण बदलू आणि प्रभूवरील विश्वासानं, त्याच्या प्रेमानं आणि दयेनं कार्य करू, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं त्याचे पुत्र किंवा कन्या बनू. आपल्या प्रत्येकाला प्रेमळ बनण्यासाठी, दयाळू बनण्यासाठी आज प्रभू पाचारण करत आहे. आपण स्वतःकडे लक्ष देऊया, आणि आपण कोणाला दुखावलं असेल आपल्या स्वभावामुळे तर आपण क्षमा मागूया, आणि जर कोणाला आपण क्षमा केलेली नसेल तर अशा व्यक्तींना देखील क्षमा करूया, कारण प्रभूने आज आपल्याला तेच सांगितलेलं आहे. त्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा आपण मागू. आमीन.
हे विश्वाच्या निर्माणकर्त्या प्रभु तू सुवंदित आहेस, तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीनं दिलेले मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी जीवनदायी भाकर होऊ दे. परमेश्वर सदैव सुवंदित असो. हे विश्वाच्या निर्माणकर्त्या प्रभु तू सुवंदित आहेस, तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होऊ दे. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधू भगिनीनो, माझे हो तुमचे बलिदान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे शांतीप्रिय प्रेमळ परमेश्वरा, आमचे समर्पण तुझी खरी उपासना बनव व तुझ्याबरोबर आमचे ऐक्य घडवून आण, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असू. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ती योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभार स्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभार स्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभार स्तवनानं तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दूतांच्या सर्व गायक वृंदांबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरव गीत गातो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय 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 जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे जो धन्य. परम स्वर्गात जय 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 जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दान पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह
आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवाशी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दामध्ये परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकास प्रभूच्या प्रेमात शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हाला शांती दे. पहा हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. प्रभू तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल.
माझे आध्यात्मिक ख्रिस्त शरीर, हे माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्यामध्ये यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्यासोबत असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधी वियोग होऊ देऊ नकोस. पवित्र मरियेमध्ये राहणाऱ्या प्रभू येशू ये आणि माझ्यात राहा. तुझ्या पावित्र्याच्या आत्म्याने, तुझ्या संपूर्ण सामर्थ्यानं, तुझ्या रहस्यामध्ये सहभागीतेने आणि तुझ्या परिपूर्ण मार्गाने माझ्यात राहा. हे दैवी अतिथी, माझ्या आत्म्याला सामर्थ्यशाली अशी जिवंत श्रद्धा दे. परिपूर्ण नम्रतेसाठी अबाधित अशी श्रद्धा दे. मला माझ्या पापांबद्दल कायम दुःख वाटू दे. तुझ्या दैवी योजनेसाठी परिपूर्ण परित्याग करण्याकरिता, उत्कृष्ट दैवी ऐक्य साधण्यासाठी तुझ्यासह माझं मन आणि हृदय एकत्र कर. हे अतिपवित्र साक्रामेंता, हे दैवी साक्रामेंता, सदा सर्व काळ सर्व गौरव आणि धन्यवाद तुझाच. हे प्रभू येशू, तुम्हाला दिलेल्या कृपा आणि आशीर्वादांबद्दल मी तुला धन्यवाद देतो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझे शब्द व तुझे संस्कार आमचे अन्न व जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणा सर्वावर येवो. ख्रिस्ताच्या शांतीने जा तुम्हास पाठविण्यात येत आहे. करोना बाधित लोकांसाठी प्रार्थना. हे सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. या विश्वातील वेगवेगळ्या भागातील कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना तू दयेनं ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी त्यांना योग्य पावले उचलता यावीत म्हणून आम्ही त्याच्या फलद्रुप्तीसाठी प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. घेऊन हाती ध्वज प्रीतीचा, प्रेम जगाला द्या. दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभुचा द्या. प्रकाश प्रभुचा द्या. शुभवार्ता ही प्रभु ख्रिस्ताची. शुभवार्ता ही प्रभु ख्रिस्ताची. प्रेम परस्पर दया क्षमेची. प्रेम परस्पर दया क्षमेची. परम शांतीची आस धरा.
परम शांतीची आस धरा घेऊनी हाती ध्वज प्रीतीचा प्रेम जगाला द्या दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभुचा द्या प्रकाश प्रभुचा द्या।